नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण कोऑर्डिनेट ज्योमेट्री म्हणजे निर्देशक भूमिती मधला 5.1 आणि 5.2 मधले पहिले 4-5 एक्झाम्पल्स पाहिले. दीज एक्झाम्पल्स आर डिपेंडिंग अपॉन द सेक्शन फॉर्म्युला. नाउ वी हॅव टू सॉल्व क्वेश्चन नंबर 6 अँड नेक्स्ट क्वेश्चन्स बाय युझिंग मिड पॉइंट फॉर्म्युला अँड सेंट्रॉइड फॉर्म्युला. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. लेट अस सी प्रॅक्टिस सेट 5.2 क्वेश्चन नंबर 6. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स 22, 10 अँड 0, 60. म्हणजे या दोन बिंदूतून जाणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिड पॉइंट फॉर्म्युला वापरावा लागेल. लेट सपोज आता या दोन बिंदूंना आपण काहीतरी नाव देऊ शकू. सपोज दिस इज लाईन सेगमेंट, थोडीशी आकृती काढतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दिस इज पॉइंट ए अँड दिस इज पॉइंट बी. ओके, नाउ द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए आर 22 अँड 10 अँड कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट बी आर 0 अँड 60. अँड लेट एम बी द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए. हा लक्षात घ्या, इथं तुम्ही सेक्शन फॉर्म्युला जरी वापरला तरी यू विल गेट द आन्सर. मीन्स दिस अँड दिस इज सेम, मीन्स रेशो इज 1:1. म्हणजे एम अँड एन ची व्हॅल्यू या ठिकाणी आपण 1 घेतली आणि सेक्शन फॉर्म्युला जर वापरला तरी सुद्धा वी विल गेट द आन्सर. बट ऑलरेडी आपल्याला मिड पॉइंट फॉर्म्युला माहित आहे, मग तो मिड पॉइंट फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरूयात. दिस इज युअर x1 and this is your y1, this is your x2 and this is your y2, and coordinates of point M are x and y. Now by using midpoint formula, that is midpoint formula is the midpoint M xy, coordinates of midpoint is equal to upon parallel x1 plus x2 upon 2 and y1 plus y2 upon 2. x1 plus x2 upon 2, y1 plus y2 upon 2. This is a midpoint formula. Putting the values, म्हणजे या ठिकाणी याने आपल्याला x coordinate मिळेल, याने आपल्याला y coordinate मिळेल. Means M xy is equal to व्हॅल्यूज पुट करू आपण. x1 ची व्हॅल्यू या ठिकाणी 22, दॅट इज 22 प्लस x2 ची व्हॅल्यू या ठिकाणी किती 0 अपॉन 2 अँड y कोऑर्डिनेट दॅट इज y1 इज इक्वल टू 10 प्लस y2 इज इक्वल टू किती 16 अपॉन 2. देन व्हॉट आय विल गेट, 22 प्लस 0 इज इक्वल टू 22 अपॉन 2 अँड 10 प्लस 16 that is 36 upon 2 by dividing 2 1s are 2 2 1s are 2 2 1s are 2 2 1s are 2 one remaining 16 zala 2 8s are 16. Means our final answer is 11 and 18. Means the coordinate of midpoint are 11 and 18. In this way we can solve the midpoint formula. By using midpoint formula we can find out the coordinates of midpoint. आता बघा याच्यामध्ये आणखी एक्झाम्पल अशी विचारतील की मिडपॉइंटचे तुम्हाला कोऑर्डिनेट देतील, मिडपॉइंटचे कोऑर्डिनेट देतील आणि या एखाद्या बिंदूचा एक्स किंवा वाय इथं देणार नाहीत आणि युअर तुम्हाला सांगितलं जाईल की त्या केची व्हॅल्यू काढा किंवा कशाची व्हॅल्यू काढा. अशा प्रकारचा एक्झाम्पल आपण पुढे सेंट्रल फॉर्म्युल्यामध्ये या ठिकाणी घेऊया. आता या ठिकाणी आपण पाहू क्वेश्चन नंबर 7. दी नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 7, फाइंड द सेंट्रॉइड ऑफ अ ट्रायंगल हुज व्हर्टायसेस आर गिवन बिलो. मीन्स दीज आर द कोऑर्डिनेट्स ऑफ व्हर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल अँड वी हॅव टू फाइंड आउट द कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड ऑफ दॅट ट्रायंगल. नाउ लेट अस या ठिकाणी सपोज दिस इज अ पॉइंट ए हुज कोऑर्डिनेट्स आर 7 -7 6. This is point B whose coordinates are 2 -2 and this is point C whose coordinates are 8 and 5.
Now we have to find out the coordinates of centroid. आता ह्याचा फॉर्म्युला पण आपण मागच्या व्हिडिओ मध्ये काय केलेला आहे पाहिलेला आहे. जर मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या लिंक मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक देतो. त्या लिंक मध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला सुद्धा त्या ठिकाणी काय होईल पाहायला मिळेल. नाउ लेट वी नो दॅट आपण काय करतो व्हर्टायसेसला एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू लिहितो. एक्स वन वाय वन कॉर्डिनेट्स आर पॉइंट ए आर एक्स वन वाय वन कॉर्डिनेट्स ऑफ पॉइंट बी आर एक्स टू अँड वाय टू कॉर्डिनेट्स ऑफ पॉइंट सी आर एक्स थ्री अँड वाय थ्री. ओके नाउ बाय युझिंग द सेंट्रॉइड फॉर्म्युला बाय युझिंग सेंट्रॉइड फॉर्म्युला सेंट्रॉइड साठी आपण जी ए अक्ष वापरतो. दॅट इज जी एक्स वाय इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री अपॉन थ्री अँड वाय वन प्लस वाय टू प्लस वाय थ्री अपॉन थ्री. दीज आर द कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड ऑफ दिस ट्रायंगल. नाउ पुटिंग द व्हॅल्यूज व्हॉट आय विल गेट हिअर एक्स वन इज मायनस सेवन प्लस एक्स टू इज टू प्लस एक्स थ्री इज एट अपॉन थ्री. नाउ व्हॉट इज वाय वन हिअर सिक्स वाय टू मायनस टू आहे प्लस मायनस टू प्लस वाय थ्री इज फाईव्ह अपॉन थ्री. नाउ व्हॉट आय विल गेट हिअर मायनस सेवन टू प्लस एट. आता अधिक अधिकची बेरीज आपण अगोदर करून घेऊ. मायनस प्लस टू प्लस एट टेन दॅट इज टेन मायनस सेवन अपॉन थ्री. इथं सिक्स प्लस फाईव्ह दॅट इज इलेवन मायनस टू अपॉन थ्री. नाउ व्हॉट आय विल गेट जी एक्स वाय इज इक्वल टू पाहते टेन मायनस सेवन आय विल गेट थ्री थ्री अपॉन थ्री. इलेवन मायनस टू दॅट इज नाईन अपॉन थ्री. थ्री वन जा थ्री थ्री वन जा थ्री थ्री वन जा थ्री 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 जा नाईन मीन्स जी एक्स वाय इज इक्वल टू वन अँड थ्री. द कॉर्डिनेट्स ऑफ दॅट पॉइंट आर वन अँड थ्री. कॉर्डिनेट्स ऑफ पॉइंट सेंटर्ड ऑफ दिस ट्रायंगल इज वन अँड थ्री. अगदी सिंपल एक्झाम्पल आहे पहा. सरळ सरळ सूत्रामध्ये तुम्हाला काय करायचे त्या ठिकाणी माहिती टाकायची आहे. कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. दोन किंवा तीन मार्काला असलं एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चितपणाने येणार आहे. पण आता पहा कधी कधी काय होतं सेंट्रॉइड तुम्हाला हे कॉर्डिनेट दिले असतील आणि सांगितलं असेल बीचे कॉर्डिनेट दिले नाही ए आणि सी चे दिले तर बीचे काढा. असं सुद्धा एक्झाम्पल परीक्षेमध्ये येऊ शकतं. ते थोडंसं जरा याच्यापेक्षा काय वेगळे तशा प्रकारचं एक एक्झाम्पल क्वेश्चन नंबर एट. आता आपण काय करू लेट अस सी द नेक्स्ट एक्झाम्पल दॅट इज क्वेश्चन नंबर एट. इन ट्रायंगल ए बी सी कॉर्डिनेट्स ऑफ पॉइंट जी आर मायनस फोर मायनस सेवन इज अ सेंट्रॉइड. इफ ए मायनस फोर्टीन मायनस नाईन्टीन अँड बी थ्री फाईव्ह देन फाइंड द कॉर्डिनेट्स ऑफ पॉइंट सी. आता पहा हे थोडस वेगळे आहे. डायरेक्ट सूत्राने जी आपण किंमत काढतो त्याच्यापेक्षा थोडस वेगळं गणित आहे. लेट अस ड्रॉ अ ट्रायंगल. आता मी या ठिकाणी थोडस जरा विश्लेषणात्मक सोडवतो गणित. इफ आय ड्रॉ ट्रायंगल ए B and C. What are the coordinate? Coordinate of A is given to me. Coordinate of B is given to me. That is A is 3, 5. Sorry. A, coordinate of A are minus 14 and minus 19. Coordinate of B are 3 and 5. And coordinate of C, आपल्याला काढायचे आहेत. म्हणजे we don't know the coordinates of point C. Now, I have given the coordinate of centroid. What is meant by centroid? Suppose this is a median drawn on BC. Again, this is a median drawn on AC. Again, this is a median drawn on AB. Okay. And this point is called as a centroid. This point is called as a centroid whose coordinates are minus 4 and minus 7. But the centroid cha formula mode आपण यांना काय म्हणतो एक्स वन वाय वन याला आपण एक्स टू
वाई टू आणि याला काय म्हणतो आपण एक्स थ्री आणि वाय थ्री आणि याला आपण म्हणतो एक्स आणि वाय. वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स थ्री अँड वाय थ्री मीन्स द कॉर्डिनेट ऑफ पॉइंट सी. एक्झाम्पल लक्षात आलं सर्वांच्या. नाव लेट अस राईट ऑल दीज पॉइंट. सपोज जी इज आता सोपं कसं होतं मायनस फोर मायनस सेवन ए इज मायनस फोर्टीन मायनस नाईन्टीन बी इज थ्री अँड फाईव्ह अँड सी इज एक्स थ्री वाय थ्री. ओके नाव दिस इज अवर एक्स वाय दिस इज एक्स दिस इज वाय दिस इज एक्स वन वाय वन दिस इज एक्स टू वाय टू अँड दिस इज एक्स थ्री वाय थ्री. नाव बाय युझिंग सेंट्रॉइड फॉर्म्युला बाय युझिंग सेंट्रॉइड फॉर्म्युला म्हणजे गुरुत्व मध्याचं सूत्र वापरून गुरुत्व मध्याचं सूत्र वापरून काय लिहू शकतो आपण. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट सेंट्रॉइड एक्स वाय इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री अपॉन थ्री अँड वाय वन प्लस वाय टू प्लस वाय थ्री अपॉन थ्री. वी हॅव टू यूज दिस फॉर्म्युला टू फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ x3 y3 means coordinate of point C. अशा प्रकारे आपल्याला ह्या गुरुत्व मध्याचं सूत्र वापरायचंय एक्स वन वाय वन च्या व्हॅल्यू व्यवस्थित क्लिअर करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला एक्झाम्पल काय करायचंय सोडवायचं. मग आता इफ आय पुट द व्हॅल्यू दॅट इज जी एक्स वाय व्हॉट इज एक्स वाय मायनस फोर मायनस सेवन मायनस फोर मायनस सेवन इज इक्वल टू एक्स वन व्हॉट इज माय एक्स वन हियर एक्स वन इज मायनस फोर्टीन मायनस फोर्टीन प्लस एक्स टू थ्री प्लस एक्स थ्री. एक्स थ्री ची व्हॅल्यू मला काढायची कारण ती दिलेली नाही. अपॉन किती येईल तर थ्री. नाव वाय वन व्हॉट इज माय वाय वन मायनस नाईन्टीन मायनस नाईन्टीन प्लस वाय टू प्लस फाईव्ह प्लस वाय थ्री अपॉन थ्री. अशा प्रकारे मी काय केलं फक्त ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय केलं व्हॅल्यूज पुट केलेले. नाव जी मायनस फोर मायनस सेवन जी म्हणजे गुरुत्व मध्ये किंवा सेंट्रॉइड इज इक्वल टू काय होईल इथं पहा मायनस फोर्टीन प्लस थ्री मायनस फोर्टीन म्हणजे चौदा मधून तीन गेले खाली किती राहिले अकरा दॅट इज मायनस इलेवन प्लस एक्स थ्री अपॉन थ्री आणि पुढे इथं मायनस नाईन्टीन प्लस फाईव्ह म्हणजे एकोणीस मधून पाच गेले खाली किती राहिले 14 प्लस वाय थ्री बट 14 हा मायनस साईन पाहिजे बिकॉज 19 इज बिगर दॅन 5 अपॉन 3. आता इथपर्यंत एक्झाम्पल काय प्रॉब्लेम नाही. नाऊ वी नो दॅट या ठिकाणी नाऊ मायनस फोर इज इक्वल टू मायनस इलेवन प्लस एक्स थ्री अपॉन थ्री अँड मायनस सेवन इज इक्वल टू मायनस फोर्टीन प्लस वाय थ्री अपॉन थ्री. म्हणजे पहा मायनस फोर म्हणजे दिस व्हॅल्यू मायनस सेवन मीन्स दिस व्हॅल्यू. हे एक्स कॉर्डिनेट आहे हा वाय कॉर्डिनेट आहे इथे एक्स कॉर्डिनेट हा वाय कॉर्डिनेट. ओके मग आता या ठिकाणी बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काय होईल पहा या वन ने याला गुणलं तर मायनस इलेवन प्लस एक्स थ्री इज इक्वल टू मायनस फोर इंटू थ्री मायनस ट्वेल्व. मायनस फोर इंटू थ्री मायनस ट्वेल्व means what I will get here x3 is equal to minus 12 plus 11 that is x3 is equal to 12 मोठा आहे 12 मधून 11 गेला खाली राहिला 1 आणि negative sign of large number. okay x3 is equal to minus. now here by doing cross multiplication what I will get here minus 14 plus y3 is equal to minus 21 minus 7 into 3 7 3 is a 21 minus sign and minus. Now y3 is equal to what I will get minus 21 plus 14. आता minus 14 इकडे गेला काय होईल plus 14 होईल. Now means y3 is equal to 21 minus 14 7 and sign of large number that is minus 7 means coordinate of point C coordinate of point C that is x3 y3 is equal to काय येईल या ठिकाणी c चे कोऑर्डिनेट्स या ठिकाणी काय येतील मायनस वन
and minus 7 are the coordinates of point C. In this way, you can solve practice set 5.2 complete. या ठिकाणी आपल्याला कंप्लीट झालेला आहे. पुढचे एक दोन एक्झाम्पल आहे ते प्रयत्न करा आणि नाही सुटले तर तसं कमेंट बॉक्स मध्ये मला काय करा सुचवा, मी ते सुद्धा तुम्हाला सोडवून काय करेल पाठवेल. या ठिकाणी जर हे एक्झाम्पल्स तुम्हाला समजले असतील, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे व्हिडिओज तुम्हाला काय होतील पाहायला मिळतील. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.